नमस्कार, श्री शनिकम यूट्यूब चॅनल मध्ये मी तेजस्वी श्रीशाची मम्मी तुमचं स्वागत करते। आज मी जो तुमच्या बरोबर व्हिडिओ शेअर करणार आहे तो म्हणजे आपल्या चॅनल विषयीचा। आपला चॅनल मॉनिटाइज होऊन आता एक महिना झालेला आहे आणि मॉनिटायझेशन झाल्यानंतर प्रत्येक युट्यूबर ज्या गोष्टीची वाट बघत असतो तो म्हणजे हा गुगल ऍडिसन्स पिंग हा येण्याची। तर हा पिंग येण्यासाठी कोणाकोणाला खूप दिवस लागतात आणि कमीत कमी हा 40 दिवसात यावाच लागतो, नाही तर तो परत जातो। हे खूप त्रासदायक असतं घरी येणं सुद्धा। म्हणजे तर आमचा हा पिन नुसत्या 20 दिवसातच आमच्याजवळ पोहोचलेला आहे। म्हणजे आता मी तर ह्याची काही पूर्तता केलीच नाही, याची सर्व पूर्तता माझे मिस्टर करतात, म्हणजे श्रीशाचे पप्पा। त्यांनी हे सगळं कष्ट घेतलेलं आहे। मी जे काम करते ते फक्त तुमच्या बरोबर बोलण्याचं, ह्याच्या मागचं जे सगळं श्रेय जातं ते सगळं आमच्या ह्यांना मिस्टरांना म्हणजे श्रीशाच्या पप्पांना जातं। तर त्यांनी म्हणजे कोणालाही विचारलं नाही, स्वतः सगळी माहिती घेऊन ह्याची सर्व पूर्तता केली आणि आज हा दिवस म्हणजे श्रीशाच्या बर्थडे दिवशीच हा दिवस उगवलेला आहे। आणि तुमच्या बरोबर ही गोष्ट शेअर करायची होती म्हणून आम्ही अजून याला ओपन सुद्धा केलेलं नाही। ज्यावेळेस आपण युट्यूब चॅनेल म्हणजे मनात घेतो, हा विषय युट्यूबचा मनात घेतो चॅनेल उघडण्याचा, तर तेव्हा घेतो ज्यावेळेस आपल्याला एक इन्कम सोर्स हवा असतो। आपण बघत असतो युट्यूब, त्यावेळेस आपल्याला इतरांचे म्हणजे जो इन्कम येतो त्यातून त्यांची जी प्रगती असते ती बघून आपल्या मनात कुठे ना कुठे तरी एक छोटीशी अशी ज्योत निर्माण होते, एक इच्छा निर्माण होते, आपण पण यांच्यासारखं करू शकतो का, आपल्याला पण हे जमू शकतं का। पण जर तुम्ही प्रयत्न करत असाल, तुम्ही कष्ट करणार असाल, सगळ्याची तयारी ठेवणार असाल, आणि एकमेव गोष्ट म्हणजे तुमच्याकडं खूप 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 पेशन्स पाहिजे युट्यूबवर येताना, येण्यासाठी आणि आल्यानंतर। कारण युट्यूब ही अशी गोष्ट आहे, इतर प्रत्येक गोष्टीसाठी खूप खूप वाट बघावी लागते। आपण एकदम हवेत जाऊन चालत नाही। आता आमचं चॅनेल मॉनिटाइज होऊन जवळजवळ 1 महिना 1.5 महिना झालेला आहे। नंतर आपल्याला ऍड्रेस म्हणजे आपला ऍड्रेस व्हेरिफिकेशन अशा खूप प्रोसेस असतात, जर तुम्ही करणार असाल आणि ज्यांनी केलं आहे त्यांना तर माहितच आहे। तर हे सर्व आमच्या ह्यांनी युट्यूबवरून माहिती घेऊनच ह्या सर्व प्रोसेस पूर्ण केलेल्या आहेत। ना आमच्या जवळ आसपास कोणीही युट्यूबर नाही की आम्हाला ही माहिती देईल, आणि की म्हणजे आमच्या इथे जवळपास पण नाही की आम्ही असं जवळचा कुणाचा तरी अनुभव घेतलाय किंवा आम्ही जवळून बघितलंय त्यांना युट्यूब मध्ये जाताना, युट्यूब मधून पुढे जाताना। मी एक स्वप्न बघितलं आणि आमचे हे मी जे स्वप्न बघेल त्यामागे उभे असतातच, मला जे करायचं असतं त्याला हे सपोर्ट करतातच, कोणत्याही गोष्टीला कधीच नाही म्हणत नाही। आणि मी सुद्धा त्यांच्याकडे ज्या गोष्टी म्हणजे चांगल्या असतील त्यासाठी म्हणजे विचारत असते, विचारते, हट्ट सुद्धा करते आणि ते माझे पुरवतात। हा जो गुगल ऍडिसन्स पिन आहे ह्याचा म्हणजे ह्याचं युट्यूब वर आल्यानंतर महत्व काय, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते, ज्यांना चॅनेल ओपन करायचं आहे त्यांच्यासाठी सांगते। म्हणजे की आता आमच्या जवळ म्हणजे आमच्या घरी आमच्या नातेवाईकांच्या सुद्धा माहित नाही याचं नक्की महत्व काय आहे। जसं की मी म्हंटल, आमच्या इथे कुणाचंच असं आम्हाला बॅकग्राऊंड नाही किंवा माहित सुद्धा नाही, आम्हाला सुद्धा एवढं माहित नव्हतं। पण जसजसं आम्ही युट्यूब मध्ये पुढे पुढे जातोय तुमच्या सपोर्टमुळे, तस तसं आम्हाला याची माहिती सुद्धा समजली। तर हा जो गुगल ऍडिसन्स पिन आहे यामध्ये एक 6 अंकी नंबर असतो आणि तो नंबर आपण आपल्या ऍडिसन्स अकाउंट असतं ते गुगलचं त्यावरती टाकल्यानंतर आपले जे युट्यूबवरती डॉलर जमा होत असतात ते डॉलर आपल्या नंतर बँक डिटेल मागितल्या जातात, त्या दिल्यानंतर ते आपल्या खात्यावरती जमा होत, म्हणजे जे डॉलर आहे ते आपल्या इंडियन रुपीज मध्ये आपल्या खात्यावरती जमा होतात। तर हे आहे या ऍडिसन्सचं महत्व आणि याच्याशिवाय आपलं युट्यूब चॅनेल आपण केलेले कष्ट सर्व अपूर्ण आहे, हे आहे तरच पूर्ण आहे। आणि ह्याबरोबर अजून आणि हा पिन आल्याशिवाय जसं की आपलं डॉलर अपूर्ण आहे तसंच तुमच्या सपोर्ट शिवाय सुद्धा सगळंच अपूर्ण आहे। तुम्ही खूप छान सपोर्ट करत आहात आपल्या युट्यूब चॅनेलला, त्यामुळे आज ही गोष्ट शक्य झालेली आहे। आणि आम्ही हा पिन आल्या श्रीशाचा बर्थडे होता त्या दिवशी, तर आम्ही हो आता फाडणार होतो, तेवढ्याच लक्षात आलं अरे आपल्या फॅमिली बरोबर तर शेअर करायचं राहिलेलं आहे, त्यामुळे आम्ही हा पिन अजिबात म्हणजे थोडासा घेतलेला उत्साहाच्या भरात फाडायला, पण फाडलेला नाही। तर ते असं म्हणजे चारी बाजूंना सांगितलेलं असतं, इकडून फाडा, इकडून फाडा, इकडून फाडा, आणि इथून ओपन केला की त्याच्या आतमध्ये आपला आहे नंबर आहे 6 अंकी। तर हे तर झालं। नंतर आणि अजून एक हा जो पिन आहे तो मी तुमच्या समोरच ओपन सुद्धा करणार आहे, पण तो लास्टला। तर आता मी सांगते की हा पिन येण्याची प्रोसेस। तर पिन येण्यासाठी आपल्याला 1000 सबस्क्रायबर 4000 तास वॉच टाइम लागतो। तर आम्ही चॅनल ओपन केला होता तो ह्याच महिन्यात, बरोबर 2 वर्ष झालेले आहेत आपल्याला युट्यूबने पाठवलेलं सुद्धा मागच्या 1-8 दिवसात की तुमच्या चॅनलचा बर्थडे आहे। तर म्हणजे युट्यूब आपल्याला ते सुद्धा आठवण करून देतं की तुम्ही कधी चॅनल ओपन केलेला। आता चॅनल ओपन केल्यानंतर तुम्ही बघितलं, म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की आम्ही 2 वर्षापूर्वी चॅनल ओपन केलेला,
तर 2 वर्षापूर्वी चॅनेल ओपन केल्यानंतर आम्ही श्रीशाचे व्हिडिओ टाकायचो, तर मला स्टार्टिंगला माझे कुकिंगचे व्हिडिओ टाकायचे होते, कारण मला कुकिंग मध्ये सुद्धा खूप आवड आहे, मला नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला खूप आवडतं आणि त्या केलेल्या खाऊ घालायला सुद्धा आवडतं, तर मी अशी म्हणजे करतच असते काही ना काहीतरी। तर मिस्टरांना थोडस पहिलं वाटलेलं की नको म्हणजे कशाला हे काय आपल्याला जमणार नाही असं थोडस होतं आमचं, पण मग नंतर एक 2-3 महिने गेलं माझं चालूच होतं, ओ बघूया की आपण करूया की चॅनेल ओपन, ओ करूया की मग परत परत मग आम्ही म्हटलं चला आधी श्रीशाचं चॅनेल ओपन करूया श्रीशाच्या नावाने। श्रीशा म्हणजे श्रीशा पण छान अशी ऍक्टिंग वगैरे डान्स करते, तर मग आम्ही श्रीशाचं चॅनेल ओपन केलं, श्रीशाकडून क्रिएटिव्ह काय होतंय का बघायचं आणि मग ते व्हिडिओ करायचं आणि ते युट्यूबवर टाकायचो। पण श्रीशा शेवटी लहान आहे आणि तिला ज्यावेळेस मनापासून वाटेल त्यावेळेस ती व्हिडिओ करेलच, मग तिच्यावर जास्त आम्ही फोर्स पण करू शकत नाही की व्हिडिओ कर कर, आणि तिच्याकडून अपेक्षा ठेवणं पण एवढं बरोबर नाही, लहान आहे ती। मग असं आम्ही तिला ज्यावेळेस मूड असेल त्यावेळेस आम्ही व्हिडिओ करणार आणि मग अपलोड करणार, आम्हाला एवढं म्हणजे जसं की म्हणलं माहितीच नव्हतं, बॅकग्राऊंड नव्हतं की कसे व्हिडिओ अपलोड करायचं असतात काय करायचं असतं, पण मला माहिती झाले ना ते मी तुमच्या बरोबर नक्की शेअर करणार आणि जर कोणाला चॅनल ओपन करायचं असेल तर तुम्ही करू शकता। मग नंतर इकडे तिकडे गेलो, मग वर्ष झाल्यानंतर मिस्टरच म्हणायला लागले की असं करूया आता तू श्रीशाला सपोर्ट कर बोलताना, म्हणजे श्रीशा व्हिडिओ करायला लागली की मी तिला बॅक सपोर्ट द्यायची की हा श्रीशा असं का तसं का, मग मी श्रीशाच्या म्हणजे श्रीशा कॅमेऱ्यासमोर मी श्रीशाच्या कॅमेरा पाठीमागे बोलायची, नंतर बोलल्यानंतर मग ह्यांनी नंतर म्हणले की चल आपण आता रेसिपी एखादी करूया चॅनेलवर टाकूया, मग मी नुसते हात दाखवायचे आणि रेसिपी करायची, मग ते पण झालं करून, मग हळूहळू ह्यांनी म्हणजे आता असं करूया आता तुमच्या दोघींचे ब्लॉग चालू करूया, मग ब्लॉग चालू केल्यानंतर मी आणि श्रीशाचा फर्स्ट ब्लॉग असा एक व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनेलवरती आहे आम्ही तो टाकला, मग हळूहळू श्रीशा मी आम्ही दोघी असू असेच व्हिडिओ करायला लागलो की कुठे खरेदीला गेलोय कुठे भाजी आणायला गेलोय, हे आमचं असं हळूहळू चालू झालं आणि त्यातून म्हणजे माझं धाडस वाढत गेलं व्हिडिओ करण्याचं, मग व्हिडिओ करण्याचं धाडस वाढत गेल्यानंतर मिस्टर म्हणले की चल आता आपण कंटिन्यू करूया, मग आम्ही थांबलो नाही, मग आम्ही आता गेले 4 महिने झाले कंटिन्यू व्हिडिओ टाकतोय, जसं की एक दिवस आड म्हणजे आज मोठा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी शॉर्ट नंतर मोठा व्हिडिओ असं एक दिवस आड मोठा व्हिडिओ येतोच आपला, मग आम्ही एकही दिवस गॅप घेतला नाही असताना सपोर्ट जसं की मिस्टरांचा तर होतात त्याचबरोबर माझ्या घरचे, तर आम्ही जे राहते ती मी एकत्र कुटुंबामध्ये राहते, मला धीर माझ्या म्हणजे आमच्या घरी माझ्या जाऊबाई माझे धीर माझ्या सासूबाई आमची अशी छोटीशी फॅमिली आहे आणि आम्ही एकत्र राहतो आणि ह्या फॅमिलीचा मला खूप खूप म्हणजे खूप पाठिंबा आहे, खूप सपोर्ट करतात, मी ज्या गोष्टी करते मला माझ्या जाऊबाई माझ्या सासूबाई माझे भाऊजी म्हणजेच माझे दीर मिस्टरां बरोबरच सपोर्ट करतात, कोणत्याही गोष्टीत अडवत नाहीत आणि मी सुद्धा ते अडवत नाही म्हणून त्यांना विचारल्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही, ही सुद्धा गोष्ट करताना मी त्यांना विचारून वगैरे केलेली आहे, जसं की माझं माहेर आहे माहेरी सुद्धा मला फुल सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीत, जसं माहेरी आपले आई वडील आपला भाऊ सपोर्ट करतो त्याचप्रमाणे माझ्या सासूबाई माझ्या आईच्या जाग्यावरती माझे दीर माझ्या भावाच्याच म्हणजे वडिलांच्या सुद्धा जागेवरती, कारण मला सासरे नाहीयेत मानता मला सपोर्ट करतात, माझ्या जाऊबाई माझ्या तर बहिणीसारख्या आहेत, एक वेळेस बहिणी बहिणी भांडतील पण जाऊबाई आणि माझं कधीही भांडण होत नाही, मी माझ्या गोष्टी करते तर त्या सुद्धा मला सपोर्ट करतात, हा तेजू असं कर तेजू ही रेसिपी कर, मग तेजू तू म्हणजे श्रीशाला असतात त्या सुद्धा विषय सुचवत असतात, तर आमची ही अशी छान गोड फॅमिली आहे आणि आपल्या फॅमिलीचा सपोर्ट असल्याशिवाय आपण कोणत्याच गोष्टीत कोणत्याच फील्डमध्ये पुढे जाऊ शकत नाही, तसंही ही युट्यूबची सुद्धा गोष्ट आहे, जसं की मी तुम्ही म्हणजे युट्यूबचे आपले व्हिडिओ बघितले नसतील तर बघा आणि बघितले असतील तर मी बाहेर सुद्धा व्हिडिओ करत असते घरी व्हिडिओ करत असते तर त्यात खूप वेळ जात असतो, जसं की मी एक जर आपण रेसिपी जरी शूट करायला लागलो तर ती शूट करायला 2.5 तास लागतात, कारण स्टेप बाय स्टेप ती शूट करायची असते बरोबर त्याचबरोबर ती तुम्हाला एक्सप्लेन सुद्धा करायचं असते समजवून सांगायची असते सगळी सजावट मांडणी सुद्धा करायची असते, ती करून झाल्यानंतर तिचा फोटोशूट करायला जवळजवळ 1/2 तास जातो, कोणत्या पोज बरोबर आहेत कोणत्या पोज नाही ती केल्यानंतर माझे मिस्टर ती रेसिपी झालेली शूट एडिट करायला अपलोड करायला त्यांना एडिट करायला जवळजवळ 4 ते 5 तास लागतात, कारण भरपूर मोठा व्हिडिओ झालेला असतो त्यातला शब्द आणि शब्द ऐकून बरोबर त्यातला शब्द आणि शब्द ऐकून तो व्यवस्थित आहे का कुठे कोणता म्हणजे एवढं बारकाईने ते व्हिडिओ बघून तो एडिट करून ते नंतर अपलोडला सुद्धा टाकतात आणि तो टाकल्यानंतर तो अजून मधून म्हणजे आम्ही गावी राहतो तर थोडासा नेटवर्क हा प्रॉब्लेम आहे, अजून तर आम्ही घरी काही वायफाय बसवलेला नाही, तो बसवला तर फास्ट व्हिडिओ येतील, तर 7-8 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर जवळजवळ 1 रात्र पूर्ण जाते, जसं की ह्यांनी व्हिडिओ अपलोडिंगला टाकल्यानंतर आधे मध्ये नेटचा थोडासा इश्यू होतो नेट स्लो होतं, मग व्हिडिओ आता 20 वर आहे ना तर 1/2 तास 20% असतो तो पुढे सरकतच नाही, मग नंतर ह्यांना बघावं लागतं
केवढं झाल्यानंतर रिफ्रेश करावं लागतं, तर हे मी रात्र रात्रभर सुद्धा व्हिडिओ एडिट करून तो अपलोडला टाकून, म्हणजे ह्याच्या पाठीमागे एवढं कष्ट असतं एक व्हिडिओ अपलोड करायला. मी सुद्धा ज्यावेळेस स्टार्टिंगला व्हिडिओ बघायची तर त्यावेळेस मला वाटायचं की काहीच नाही, हे काही नुसते व्हिडिओ करतात आणि टाकतात, पण हे खरंच खूप खूप अवघड आहे. म्हणजे अवघड आहे पण ते करायचं पण आहे, कारण आवड सुद्धा आहे. आवड आता आवड असल्याशिवाय सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही. जर तुम्हाला कुकिंग मध्ये आवड नसेल आणि जर तुम्ही कुकिंग चॅनल ओपन केला तर तो आपण म्हणजे व्यवस्थितरित्या पुढे जाऊ शकत नाही. आणि आता तर आवड अजून वाढलेली आहे, जसं की हा सीन आल्यामुळे, कारण कुठे ना कुठेतरी आपण ह्यासाठीच प्रयत्न करत असतो. आपल्याला एक इन्कम सोर्स हवा असतो, त्यासाठी आपण हा प्रयत्न करत असतो. चला तर आपण हा ऍडिशन सीन ओपन करूया. आम्ही सुद्धा अजून आम्हाला कोणता नंबर आलेला आहे तो बघितलेला नाही, कारण तुमच्या बरोबरच आम्हाला बघायचं आहे. आणि हा जेव्हा आला त्यावेळेस म्हणजे डोळ्यात आमच्या पाणी आलेलं, आनंदाश्रू आलेले, आणि मॉनिटाईज चॅनल झाला त्या दिवशी सुद्धा तेवढाच आनंद झालेला जेवढा हा पिन आल्यानंतर झालेला होता. कारण 22 तारखेला पिन आलेला, आज आहे 24 तारीख. चला आपण हा आता ओपन करूया. तर आता आपण ह्या साईडची सुद्धा हे असं प्रेस करून घेऊया. आणि खरंच तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट नसता, तुम्ही सर्वांनी एवढं आपल्या चॅनलला प्रेम दिलं नसतं तर आज हा दिवस खूप छान वाटतंय खरं मला हे ओपन करताना. हा पिन फायनली आपण ओपन करूया. अरे चला बघूया. चिकटलेलं आहे. तर हा आहे तो नंबर, युअर पिन. तर आता असतो आम्ही सुद्धा पहिल्यांदाच बघितला, छान वाटते बघितल्यानंतर. आता जो मी तुम्हाला पिन दाखवला तो फक्त आणि फक्त देवाच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे घरी आलेला आहे आणि आमच्या मेहनतीचं फळ. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले सर्व व्हिडिओ आवर्जून बघा. धन्यवाद.